अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। एट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा निषेध व्यक्त करीत पुसदमध्ये विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। सरकारकडून एट्रॉसिटी हा कायदाच मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप करीत पुसदमध्ये विविध संघटना रस्त्यावर उतरल्या। अनुसूचित जाती जमातीच्या सर्व संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले। अनुसूचित जाती जमातीच्या सर्व संघटनांनी पुसद शहर बंदचे आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत शहरातील जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली। यावेळी दिल्या गेलेल्या निवेदनावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे, भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे मारुती भस्मे, बाळासाहेब कांबळे, बीएसपीचे शरद भगत, एफ्रोटचे अध्यक्ष फकीरा जुमनाके, भीम शक्तीचे ज्ञानदीप कांबळे, एमआयएमचे सय्यद सिद्दीकी, बीएसपीचे बाबाराव ढोले, वैभव खंदारे, सुरेश कांबळे, माधव खाटे, आरपीआयचे लक्ष्मण कांबळे, भीमराव कांबळे, गणपत गव्हाळे यांच्या सह आहे। आज या भारत बंदच्या हाकेला देतानी पुसद तालुक्यामध्ये जो कडकडीत बंद सगळ्या बहुजन समाजाच्या संघटनांनी सहकार्य करून एक बंदचा हाक पुकारलेला आहे या माध्यमातूनच लोकांच्या भावना तीव्र आहेत हे लक्षात घेऊन परत सुप्रीम कोर्टाने रिव्ह्यू पिटिशन दाखल करून या बाबतीत चर्चा करणं फार आवश्यक आहे कारण का ग्रामीण भागामध्ये आज पण तो अन्याय अत्याचार होत आहे। कुठेतरी दलित आणि शोषित लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे याच्यावर लोकांनी आज आवाज उठवलेला आहे, एकीचं दर्शन दाखवलेलं आहे आणि या माध्यमातून कुठेतरी लोकांच्या भावनेचा आदर करून या शासनाने सुद्धा याची दखल घेण्याची फार फार म्हणजे खूप गरज आहे असं मला वाटतं।